आदिवासी कोळी समाज समन्वय समितीद्वारे जळगाव शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या कारणावरून उपोषण पुकारण्यात आले आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी कोळी समाज उपस्थित होता। संविधानात अधिकार असूनही काही जातींना जात प्रमाणपत्र मिळत नाही, या कारणावरून आदिवासी कोळी समाज समन्वय समितीद्वारे जळगाव शहरात बेमुदत उपोषण पुकारण्यात आलं आहे। या उपोषणात कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी, ठाकूर, मन्नेर वारलू, हलबा, माना, गोवारी, तडवी, भिल्ल या जातींचा समावेश आहे। यावेळी समितीतर्फे संजीव शिरसाठ, अनिल नन्नवरे, मंगला सोनवणे, किरण भावसार, धनराज साळुंके, अजय नन्नवरे, प्रमोद नन्नवरे, कपिल कोळी व समस्त कोळी समाजबांधव उपस्थित होता। नमस्कार सर, मी अनिल नन्नवरे। आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आदिवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र शासनातर्फे बसलेलो आहेत। तर आमचे उपोषण व धरणे आंदोलन आज दिनांक 28 जानेवारी 2019 रोजी आम्ही सुरुवात केलेली आहे। तर आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत सर, सर्व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समित्या ज्या शासनाने समित्यात दाखल केलेल्या आहेत त्या सर्व बरखास्त करून माननीय कलेक्टर साहेबांनाच आदेश पॉवर त्यांना द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकच उच्चस्तरीय प्रमाणपत्र समिती गठित करावी। तसेच तपासणी समित्यांनी पूर्वी दिलेले सर्व आवेदनाचे आदेश कायद्याच्या चौकटीत बसत नसल्यामुळे ते रद्दबातल ठरवावे असे आमच्या मागणे आहेत। तसेच फक्त योग्य अर्थप्राप्त मानववंश शास्त्रज्ञांच्या अनधिकृत चमूकडूनच अनुसूचित जमातींचे संशोधन व्हावे। तसंच माननीय उपजिल्हाधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांच्या आमच्या अनुसूचित जमातीच्या बांधवांचे अर्ज त्वरित त्यांनी स्वीकारून तसेच 7 मार्च 1996 चा जो निर्णय शासन निर्णय झालेला आहे की प्रमाणपत्र यांना देण्यात यावे ते देत नाहीत तर ते तात्काळ त्यांनी द्यायला पाहिजे। तसेच व्हॅलिडिटीची अटी त्यांनी लादायला नको पाहिजे आणि जर पहिले आमचे जे शासकीय नोकऱ्यांमध्ये आमच्या समाजाचे समाजबांधव आहेत त्यांना या अटीनुसार त्यांना शासनाच्या नोकरीतून कमी केलेलं आहे तर त्यांना ताबडतोब यांनी नोकरीवर घ्यायला पाहिजे आणि त्यांना तात्काळ सेवेत सामावून घ्यायला पाहिजे। तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेच्या सर्व 45 अनुसूचित जमातीच्या अभ्यासू व्यक्तींना सभासद करून घेण्याबद्दल तात्काळ शिफारस त्यांनी करायला पाहिजे।